गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन एफएम। मी आरजे शरीयू आहे आपल्या सोबत। सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल। मित्रहो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक ज्ञानेश्वर मुळे यांचं पुस्तक नोकरशाहीचे रंग। ऍक्च्युअली यापूर्वीच लेखक व माजी IRS ऑफिसर ज्ञानेश्वर मुळे यांचं माती पंख व आकाश हे पुस्तक वाचलं असल्यानं असं वाटत होतं की यांना आपण खूप चांगलं ओळखतो, त्यामुळे त्यांचं पुस्तक नोकरशाहीचे रंग हे जेव्हा हातात घेतलं तेव्हा सुरुवातीलाच वाटलं की अरे नोकरशाही हं पाहिजे ना, पण तिथे शाही हा शब्द अगदी बरोबर वाटतोय, कारण त्या शाहीमध्ये प्रचंड ताकद असते। एका अधिकाऱ्याच्या सहीला खूप महत्त्व असतं, त्या फाईलवर त्याची सही होणं म्हणजे तो प्रकल्प तो प्रोजेक्ट पुढे सरकणं, विकासाला गती देणं, ती नोकरशाही। आणि तिचे वेगवेगळे रंग, मग कधी निराशेचे तर कधी उत्साहाचे, आणि हे सगळं लेखक ज्ञानेश्वर मुळे आपल्याला त्यांच्या अनेक अनुभवांमधून अगदी आपल्यासमोर स्पष्ट करत जातात की कशीही नोकरशाही चालते, आणि स्पेशली विदेश सेवेत कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि त्यांचं चालणारं काम, त्या कामाचं स्वरूप, हे सगळं आपल्या लक्षात येतं। या पुस्तकात ज्ञानेश्वर मुळे यांचा 2 वेळा जपानमधील जो अनुभव आहे तो त्यांनी खूप सुंदरपणे मांडला। त्याचबरोबर त्यांची जेव्हा नेमणूक रशियातील मॉस्को इथे झाली तिथे त्यांना आलेल्या अडचणी, ते विविध प्रसंग जसेच्या तसे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभे केलेत। आणि यामध्ये सुरुवातीलाच टोकियोमधील त्यांची नेमणूक व जपानी भाषा शिकण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न, आणि हे जेव्हा ते सांगत असतात की जेव्हा त्यांची IRS पदावर भरती झाली आणि जपानमध्ये त्यांची नेमणूक झाली तेव्हा त्यांचं काम सुरू होण्यापूर्वी आपलं जे शासन आहे ते डिप्लोमॅट्सना ती भाषा शिकण्यासाठी त्यांच्यावर वर्ष 1.5 वर्ष खर्च करतं, आणि ही जाणीव ज्ञानेश्वर मुळे यांना प्रचंड होती। त्यांना वाटत होतं की आपल्यावर आपलं सरकार जर इतकं खर्च करतं तर ही भाषा आपण अगदी प्रामाणिकपणे शिकली पाहिजे, कारण त्या देशामध्ये जेव्हा तुम्ही डिप्लोमॅट म्हणून काम करत असता तेव्हा ती भाषा ती लिपी आहे, आणि केवळ जुजबी बोलणं येऊन चालत नाही तर त्यातील साहित्य, त्या भाषेचे ढंग रंग सगळं कळायला लागतं। आणि ही 1.5 वर्ष शिकली जाणारी भाषा ज्ञानेश्वर मुळे फार लवकर शिकले, आणि ती भाषा शिकण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न घेतले, त्यांनी जे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या, ते सगळं ते आपल्याशी इथे शेअर करतात। आणि त्यामुळे असं वाटतं की अरे खरंच एखादी नवीन भाषा शिकणं आपल्यालासुद्धा शक्य आहे। आणि एवढंच काय की जपानी भाषा फास्ट कशी शिकायची, कारण तिथल्या एका जपानी लेवलच्या म्हणजे नॅशनल लेवलच्या वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानेश्वर मुळे यांनी भाग घेतला, जी स्पर्धा तिथल्या सर्व TV चॅनल्सवर दाखवली गेली, आणि ज्ञानेश्वर मुळे एका रात्रीत जपानमध्ये प्रसिद्ध झाले की हा भारतीय तरुण मुलगा पण जपानी भाषेमध्ये आपले विचार अस्खलितपणे मांडतो आहे, आणि लोक त्यांना ओळखायला लागले त्या स्पर्धेमुळं। एवढंच काय, त्यांचे लेख यायला लागले विविध वर्तमानपत्रांमध्ये, TV त्यांच्या मुलाखती व्हायला लागल्या, कारण त्यांनी ही या भाषेमध्ये खूप सुंदररित्या आपले विचार मांडले होते। त्या भाषण स्पर्धेचा अनुभव सांगताना ज्ञानेश्वर मुळे लिहितात, 29 जून 1985 शनिवार कासुमिका सेकी या टोकियोतील प्रसिद्ध वॉर्डातील तोरानोमन सभागृह, माझं नैतिक धैर्य वाढवण्यासाठी कोनो व यामानाका या 2 शिक्षिका माझ्याबरोबर आल्या होत्या। हॉलच्या प्रवेशाआधी 15-20 पायऱ्या ओलांना भाग होतं। तिथं छायाचित्रकार व दूरचित्रवाहिन्यांचे कर्मचारी उभे होते। मनावर दडपण येत होतं। हॉलच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर तर मी आणखी घाबरलो। कमीत कमी 1500 ते 1600 खुर्च्यांचं ते भव्य सभागृह, तेही खचाखच भरलेलं। धडधडत्या अंतकरणानं मी आमच्या आरक्षित जागेकडे वळलो। चालता चालता यामानाका सेन्सेईने विचारलं, मोरेसान कवाई देस का, जे घाबरलास का? तर ते म्हणाले, ये म्हणजे मी नाही बोललो, पण भाषण वेळेवर सुरू झालं। मी स्टेजवर गेलो, माझा 9वा क्रमांक होता। सर्वांना भारतीय पद्धतीनं नमस्ते करून बोलायला सुरुवात केली। 3-4 वाक्यानंतर मला पहिली टाळी श्रोत्यांकडून मिळाली, त्यामुळे माझं भाषण अधिक रंगत गेलं। टासणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता सभागृहात होती। 3-4 प्रेक्षकांना मी हसवलं आणि भाषण संपलं तेव्हा संपूर्ण हॉल उभा राहिला। टाळ्यांचा कडकडाट नव्हे तर गडगडाट होता तो। आणि या भाषणाबद्दल सांगत असताना लेखक ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, जपान क्वार्टरली या विख्यात त्रैमासिकानं मला एक लेखच लिहायला सांगितला। त्यांनी माझे जपानी भाषेचे प्रयोग अशा मथळ्याचा एक इंग्रजी लेख लिहून तो त्यांनी त्यांच्या अंकात छापला। अशा प्रकारे ज्ञानेश्वर मुळे यांचं जपानी भाषेचं अध्ययन संपलं आणि प्रत्यक्षात कार्याला सुरुवात झाली। त्यांना अनेक अनुभव आले, त्यांनी अनेक गोष्टी यशस्वीही करून दाखवल्या, आणि यामध्ये सर्वात जास्त ते उल्लेख करतात
तो राजीव गांधी यांची जी जपान भेट झाली ती यशस्वी करण्याचा, त्या संदर्भात ते काय लिहितात ते ऐकूया, परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएम. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन, राहो एवरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन एफएम. मी आज जे शरीर आहे आपल्यासोबत, सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र हो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक ज्ञानेश्वर मुळे यांचं पुस्तक नोकर शाहीचे रंग. बरोबर ऐकलंय तुम्ही, नोकर शाही नव्हे, नोकर शाहीचे रंग. या नोकरशाहीचे रंग या पुस्तकात लेखक ज्ञानेश्वर मुळे त्यांचा विदेश सेवेतला सर्व अनुभव आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. ही विदेश सेवा करत असताना ह्या नोकरशाहीमध्ये कसे टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्यावर काही चांगले वाईट अनुभव कसे येतात, मग त्यांचा तो अगदी दिल्लीमधील उद्योग मंत्रालयातला तो अनुभव, तिथं घडलेले वेगवेगळे प्रसंग, आणि त्या प्रत्येक प्रसंगातून नोकरशाहीने जर ठरवलं तर ती किती वेगाने काम करू शकते हेही जितकं खरं असलं तरी फायलिनच्या गठ्ठ्यात ती नोकरशाही कशी हरवते हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आणि एखाद्या अधिकाऱ्याने ठरवलं तर या फायलिनच्या गठ्ठ्याच्या बाहेरसुद्धा माणुसकी दाखवत तो कसं काम करू शकतो हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतं. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जपानमधील कारकिर्दीतला सर्वात संस्मरणीय कार्यक्रम म्हणजे भारत महोत्सव जो जपानमध्ये झालेला, जवळजवळ 2 वर्षाआधी टोकियोमध्ये राष्ट्रीय थिएटर महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आरक्षित करावं लागलं आणि 1988 एप्रिलपासून 1 वर्षाच्या महोत्सवाचा कार्यक्रम निश्चित झाला. जवळपास 45 ते 50 छोट्या मोठ्या जपानी शहरात हा कार्यक्रम होणार होता. उद्घाटनाच्या कार्यक्रमाशिवाय नृत्य, संगीत, प्रदर्शन, लोकनृत्ये, गीते, नाटक आणि 2 प्रचंड जत्रा असा भरगच्च कार्यक्रम. या संपूर्ण भरगच्च कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर मुळे म्हणतात या वर्षभरात खूप धावपळ झाली पण प्रचंड शिकायला मिळालं, वेगवेगळे अनुभव आले. हे सगळे अनुभव लेखक ज्ञानेश्वर मुळे आपल्या या पुस्तकात मांडतात. आणि हो, प्रत्येक अनुभव मांडत असताना सांगत असताना ते मानवी स्वभावाचे पैलूसुद्धा आपल्यासमोर उभे करतात. आणि हे सांगत असताना ते लिहितात, झपाट्याने बदलणाऱ्या जगात नागरी सेवा आणि नोकरशाहीचं आव्हान 2 प्रकारचं आहे. लोकशाही, जनजागृती, उदारीकरण, माहिती आदानप्रदान, कार्यक्षमता, पारदर्शिता यांची मागणी, यांच्या पार्श्वभूमीवर नोकरशाहीचं पारंपरिक महत्त्व संपल्यासारखं वाटतंय. यामुळे युवक युवतींचा फार मोठा वर्ग खाजगी क्षेत्राकडे वळलाय. आता जनता अधिकाऱ्यांना जाब विचारू शकते. संसद, विधानसभा, प्रसारमाध्यमे, माहिती अधिकारासारखे कायदे, लोकप्रतिनिधी आणि सामान्य माणूस यांच्या आक्रमणानं नोकरशाहीचा पारंपरिक हस्तिदंती मनोरा कोसळलाय आणि नोकरशाहीला स्वतःची नवी ओळख होऊ लागली आहे. दुसरं आव्हान आहे अनेक अनपेक्षित विषयांच्या जगाच्या मंचावर झालेलं आगमन. पर्यावरणाचा प्रश्न 20 वर्षापूर्वी नोकरशाहीच्या रडारवर नव्हता. दहशतवाद आणि त्याचं गावोगावी पसरणारं आयाम नव्हतं, संगणक नव्हते. पण हे नवे प्रश्न आणि त्याला नवीन उत्तरं ह्या नोकरशाहीला शोधावी लागते. संवेदनशील नोकरशहांना आजही त्रास होतो पण म्हणून संपूर्ण नोकरशाही वाईट नाही, तर ती कोणत्याही देशाचा यंत्रणेचा आत्मा असते हे सांगणारं हे पुस्तक नोकरशाहीचे रंग. मित्र हो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात एका नवीन पुस्तकासह. तप्त केली सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.